डॉक्टर डी के शेळके सर यांनी श्री शैलेश्वरकडे यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शेकडोंनी तरुणांनी लांकेच्या शेपटी काढून कापून जमा केल्याने इनाम मिळवलं.
घटना खूप छोटीशी आहे पण ह्याच्यावरची महाराजांची धारणा जी आहे ती खूप महत्वाची आहे. महाराजांना यापुढे काय सिद्ध करायचं होतं, त्यांना ही गोष्ट माहिती होती की आपल्या भागातले तरुण आहेत त्यांच्यावरली बुद्धिमत्ता त्यांच्यावरली कल्पकता त्यांच्यावरलं साहस याचा वापर आपण या मातीच्या सन्मानासाठी केला पाहिजे, या मातीच्या उद्धारासाठी केला पाहिजे. त्या दृष्टीनेच ते सगळ्या या सगळ्या गोष्टी करत होते. अजून एक घटना मला महाराजांच्या आयुष्याची सांगायची जी मला शिरेजींनी सांगितली. आपल्या सर्वांना माहिती असेल की भारतीय आरमार आहे, इंडियन नेव्ही आहे, त्याचे फाउंडर आहेत, त्याचे संस्थापक आहेत छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी जेव्हा आरमारची स्थापना केली त्या दरम्यान त्यांना ही गोष्ट लक्षात आली की आपल्याकडं उत्कृष्ट पद्धतीचं तंत्रज्ञान नाही आहे. त्यांना ही गोष्ट कळून चुकली होती की ज्याची समुद्रावर सत्ता आहे त्याला सगळ्या बाजूला उचल ठेवता येईल. मग त्यांना एक गोष्ट माहिती होती की समुद्रावर जर का सत्ता ठेवायची असेल तर चांगल्या दर्जाचा नेव्हल बेस आपल्याकडे पाहिजे, चांगल्या दर्जाची गलबत आपल्याकडे पाहिजे, चांगल्या दर्जाचा तोफे तोफा आपल्याकडे पाहिजे. तर ह्या तोफा निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञान हे आताच्या वेळेला आपल्याकडे नाही आहे. त्याच्यावर उपाय म्हणून महाराजांनी त्यांना एक गोष्ट माहिती होती की पोर्तुगीज लोक आहेत किंवा फ्रेंच लोक आहेत किंवा ब्रिटिश लोक आहेत हे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आपल्यापेक्षा जास्त सरस आहे. म्हणून महाराजांनी आम्ही टाकून काही लोकांना, काही जे पोर्तुगीज होते जवळपास 2-3 लोक होते त्यांना आपल्याकडे लोकेला ठेवले. त्यांना जास्तीत जास्त पैशाचं आमिष देऊन त्यांना काय सांगितलं की तुम्ही तुमचं जे कौशल्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही बोटी मारता, कारण त्या काळामध्ये ज्या बोटी असायच्या त्याच्यावरती तोफा व्हायला जायच्या आणि तो बोलवल्यानंतर त्या तोफेच्या धडा घ्यायला त्या बोटी फुटायच्या. त्या कशा डिझाईन करायच्या, त्याचा आर्किटेक्चर काय असेल याचं नॉलेज आपल्या लोकांना नव्हतं, याचं ज्ञान आपल्या लोकांना नव्हतं. महाराजांनी पोर्तुगीज लोकांना आपल्याकडे पैसे देऊन त्यांना आमिष दाखवून आपल्याकडे रोखले ठेवलाय. त्यांना सांगितले की आमच्या भागातल्या लोकांना तुम्ही ट्रेन करा जेणेकरून आमचे लोक सुद्धा अशा प्रकारचं तंत्रज्ञान स्वतःच्या बळावरती निर्माण करू शकतील. आज ज्या गोष्टी चालू आहेत, आज जे मेक इन इंडिया चालू आहे याचे खरे जण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. याचं कारण बाहेरून येणारे रिसोर्स त्यांना त्या गोष्टीची कल्पना होती की तंत्रज्ञान आपल्या हातामध्ये असेल तर आपण त्याला कुठली गोष्ट करू शकतो. ही गोष्ट महाराजांनी त्यावेळी ओळखली होती की आपल्या हातामध्ये तंत्रज्ञान आहे ते एवढं चांगलं नाहीये, पण आपल्या तरुणांमध्ये बुद्धिमत्ता आहे, आपल्या तरुणांमध्ये कल्पकता आहे, आपल्या तरुणांमध्ये साहस आहे. या साहसाला योग्य प्रकारची दिशा दिली तर हे तंत्रज्ञान आपण आपल्या हातामध्ये ठेवू शकतो. म्हणून त्यांनी जिथून जिथून मिळेल तिथून तंत्रज्ञान मिळवून ते आपल्या तरुणांना द्यायचा प्रयत्न केला. ह्या झाल्या दोन घटना. मला या दोन घटनांचा घटनांची जी सांगड आहे ती वर्तमान काळातल्या एकूण घटनांवर लावायची. माझ्या हातामध्ये एक रिपोर्ट आहे, एक अमेरिकेची संस्था आहे, त्या संस्थेचं नाव आहे नॅशनल सायन्स फाउंडेशन. नॅशनल सायन्स फाउंडेशन ही अशी संस्था आहे जी टेक्नॉलॉजिकल फील्ड मध्ये किंवा संशोधनाच्या फील्ड मध्ये तांत्रिक क्षेत्रामध्ये जे जे नवीन शोध लागतात आणि जे जे नवीन रोडमॅप तयार होतात, ज्या ज्या नवीन दिशा उद्धृत होतात, त्या सगळ्यांचं अनालिसिस करणं, त्या सगळ्यांचं सर्वेक्षण करणं हे काम नॅशनल सायन्स फाउंडेशन करते. ही अमेरिकन संस्था आहे. या संस्थेनं दिनांक 21 जानेवारी 2016 म्हणजे 2 महिन्यापूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्या अहवालामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक ड्युरेशन त्यांनी दिलेलं आहे, हे सगळं जे मी काढून आलेलं आहे ते हिंदू म्हणून एक वृत्तपत्र आहे, त्या वृत्तपत्राने ही सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला जर का पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या वेबसाईटवर या सगळ्या गोष्टी चेक करू शकता. हा सगळा अहवाल सविस्तर स्वरूपात त्यांनी तिथे मांडलेला आहे, त्याचं एक संक्षिप्त स्वरूप म्हणून मी आता आपल्या समोर मांडायला आणले. तर हिंदू या वृत्तपत्राने या सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या. त्यांनी काय केलेलं आहे, 2003 ते 2013 हा 10 वर्षाचा कालखंड आहे. या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी आकडेवारी प्रसिद्ध केल्या. आकडेवारी जी केली आहे ती प्रसिद्ध ती अशा प्रकारची आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की भारतामधून म्हणजे संपूर्ण जगामधून अमेरिकेमध्ये संशोधन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रासाठी जे मायग्रेशन होते म्हणजे जे स्थलांतर होते जी आकडेवारी त्यांनी प्रसिद्ध केली आहे. त्या आकडेवारीमध्ये मला विशेष आकडेवारीची अधोरेखित करायची आहे ती भारताची आहे. त्यांनी काय सांगितलंय, 2003 ते 2013 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतामधून जे शास्त्रज्ञ आणि जे अभियंते अमेरिकेमध्ये जाऊन काम करण्यासाठी स्थायिक झाले त्याचा आकडा त्यांनी दिलेला आहे. तो आकडा किती आहे, तो आकडा आहे 950,000. त्याच्या पुढची आकडेवारी आहे का, एकूण जगामधून अमेरिकेमध्ये जे शास्त्रज्ञांचं आणि अभियंत्यांचं स्थलांतर होत आहे या सगळ्या स्थलांतरापैकी एकट्या भारतातून 85% स्थलांतर होत आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचे 85% मायग्रेट होणार आहेत ते भारतीय आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आकडेवारी आणखी एक दिलेली आहे जी मला आणखी एकदा अधोरेखित करायची आहे. हीच आकडेवारी त्यांनी 2003 आधीची आणि 2003 नंतरची मांडलेली आहे. 2003 साली त्यांनी पूर्णच या गोष्टीला त्यांनी ब्रेन ड्रेन असं नाव दिलेलं आहे. ब्रेन ड्रेन म्हणजे भारतातून जाणारा ब्रेन, भारतातून बाहेर जाणारा ब्रेन, भारतातून बाहेर जाणारी बुद्धिमत्ता,
ही गोष्ट त्यांनी सांगितली. 2003 सालची आकडेवारी आहे, सगळी आकडेवारी आली आहे. 2003 सालची अमेरिकेमध्ये टोटल शास्त्रज्ञ किती होते, एकूण शास्त्रज्ञ होते 22 लाख, त्यामध्ये भारतीय होते 5,21,000. 2013 मध्ये अमेरिकेमध्ये एकूण शास्त्रज्ञ आहेत 29 लाख, त्यामध्ये भारतीय किती आहे 9,50,000, फक्त 10 वर्षामध्ये. म्हणजे अमेरिकेच्या एकूण शास्त्रज्ञांच्या एकूण अभियंत्याच्या पैकी एक तृतीयांश जी शक्ती आहे ती भारतीय शास्त्रज्ञांची आहे, भारतीय अभियंत्याची आहे. ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली, याचं कारण याच्या पुढचं आणखी एक उदाहरण आहे. ह्याच दरम्यान चीननं आपला जो 85% वाटा होता विज्ञान शास्त्रज्ञांमध्ये, चीनचा वाटा जो आधी 2003 साली 64% होता, तो त्यांनी जवळपास 16% आणलेला आहे. म्हणजे चीननं काय केलेलं आहे, चीननं आपले जे शास्त्रज्ञ आहेत, आपले जे अभियंते आहेत, त्यांना अमेरिकेमध्ये जाण्यापासून, बाहेरच्या देशामध्ये जाण्यापासून रोखलेलं आहे. त्यांची बुद्धिमत्ता जी आहे ती आपल्या देशाच्या विकासामध्ये त्यांनी वापरलेली आहे. जी गोष्ट मी मगाशी सांगितली ती पुन्हा एकदा इथं अलरेडी करतो. जी गोष्ट महाराजांनी केली, महाराजांनी काय केलं, आपल्या मातीतल्या तरुणांचं कौशल्य, आपल्या मातीतल्या तरुणांची बुद्धिमत्ता ही या देशासाठी वापरली. आणि आज काय होतंय, आज आपल्या मातीतले तरुण, आपल्या मातीतले बुद्धिमत्त हे सगळेजण बाहेर जातात. आपल्या देशासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला काय वाटतं, कुठला आहे, भ्रष्टाचार नाही, काळा पैसा नाही, महिलांवरचे अत्याचार अतिशय महत्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षा पण गंभीर एक गोष्ट आहे ती आहे म्हणजे आपण आपली बुद्धिमत्ता बाहेरच्या देशांना एक्सपोर्ट करतोय. सगळ्या देशात जर कुठली गोष्ट असेल तर आजच्या देशामध्ये ही आहे की आपण आपली बुद्धिमत्ता बाहेर देतोय. मी अनेकदा टीव्ही चॅनल्सवरती डिबेट ऐकतो की भारताला या वर्षी महासत्ता बनवू, भारताला त्या वर्षी महासत्ता बनवू, भारताला महासत्ता बनवण्याची गरज नाहीये. भारत आधीच महासत्ता आहे, फक्त एकच गोष्ट केली पाहिजे, जे लोक बाहेर जाऊन आपली बुद्धिमत्ता बाहेरच्या भारतासाठी वापरतात ती गोष्ट आपण आपल्या देशासाठी वापरली गेली पाहिजे. ही एकमेव गोष्ट झाली तर भारत आपोआप महासत्ता होईल. आता अजून एक उदाहरण सांगतो, मी अनेक लोक बघतोय, गोव्यामध्ये बघतोय, काश्मीरमध्ये बघतोय, जे लोक ब्रिटिश आहेत, मूळचे ब्रिटिश आहेत, मूळचे मूळचे जर्मन आहेत, मूळचे पोलिश आहेत, मूळचे फ्रेंच आहेत, पण ते भारतामध्ये येत आहेत. ते कुठल्या गोष्टी शिकतायत, ते आयुर्वेद शिकतायत, ते आमचे वेद शिकतायत, ते योगासनं शिकतायत, आणि ते काय करतायत, ते भारताला सर्व्हिस देतात का, नाही, ते आपल्या प्रांतामध्ये परत जातात, आपल्या देशामध्ये परत जातात आणि आपल्या लोकांना त्या गोष्टीवरती ते ट्रेन करतात. म्हणून ही राष्ट्र मुख्य आहे. हा आपल्या मधला आणि त्यांच्या मधला खरा विरोधाभास आहे. आता ही आकडेवारी मी तुम्हाला सांगितली, त्याच्या पुढची अनेक आकडेवारी जी आहे ती याच्यापेक्षा धक्कादायक आहे, जी मला सांगायची आहे, जी मी माहितीच्या अधिकाराकडे मिळवली. माझ्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. एक आकडेवारी आहे जी मला तुम्हाला सांगायची आहे, ही आकडेवारी आहे भारतामधून अमेरिकेमध्ये. मी फक्त एकट्या अमेरिकेचं बोलतोय, फ्रेंच नाही, जर्मन नाही, रशिया, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन नाही, मी फक्त एकट्या अमेरिकेबद्दल बोलतोय. भारतामधून अमेरिकेमध्ये एका वर्षामध्ये शिक्षणाला जाण्यासाठी एक विजा आहे, त्याचं नाव आहे H1 विजा. हा H1 विजा शिक्षण घेण्यापुरता मिळतो अमेरिकेवर. हा H1 विजा घेऊन एका वर्षामध्ये 2015 वर्षामध्ये किती स्टुडंट अमेरिकेमध्ये गेले त्याची आकडेवारी मी माहितीच्या अधिकाराला काढली. आपल्याकडे 5 सेंटर्स आहेत जिथे H1 विजा मिळतोय. एक आहे मुंबई, एक आहे नवी दिल्ली, तिसरा आहे कलकत्ता, चौथा आहे हैदराबाद आणि पाचवा चेन्नई. ह्या 5 सेंटर्समध्ये मिळून 2015 या एका वर्षामध्ये 75,000 अभियंते आणि शास्त्रज्ञ अमेरिकेला H1 विजा घेऊन गेलेले आहेत. म्हणजे फक्त शिक्षणासाठी, नोकरीसाठी गेलेले वेगळे, फक्त शिक्षणासाठी एका वर्षामध्ये 75,000. आता तिकडच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, काही सिलेक्टेड युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांचे मी फी स्ट्रक्चर आले आहे. त्यातल्या काही युनिव्हर्सिटीची नाव घेतो आणि आपल्याकडून दरवर्षी किती पैसा त्याच्याकडे जातो याची मी तुम्हाला माहिती देतो. पहिली युनिव्हर्सिटी आहे सनी विंगमटन, ही न्यूयॉर्क स्टेट पहिली युनिव्हर्सिटी आहे. त्याची फी आहे विथ लिव्हिंग एक्सपेन्सेस $40,700, म्हणजे भारतीय किमतीमध्ये 25 लाख रुपये. दुसरी युनिव्हर्सिटी आहे ईस्टर्न मिशिगन युनिव्हर्सिटी, मिशिगन स्टेट, किती आहे $41,467, जवळपास $24 लाख रुपये. ऑकलंड युनिव्हर्सिटी मिशिगन स्टेट $35,235. सॅन डिएगो स्टेट युनिव्हर्सिटी कॅलिफोर्निया स्टेट $32,396. अरिझोना स्टेट $35,000. फ्लोरिडा स्टेट $33,000. टेक्सास स्टेट $31,000. $75,000 स्टुडंट्स जे दरवर्षी जात आहे. ऑन एन एव्हरेज जरी 25 लाख रुपये पकडले तर एका वर्षामध्ये आपण किती रक्कम अमेरिकेला वाटवतो माहितीये, ही रक्कम आहे अतिशय धक्कादायक आहे, $1,87,000 करोड फक्त शिक्षणासाठी. आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काय कमी आहे, इथं इंजिनिअरिंगला फी किती आहे, ₹80,000, ₹1,00,000 एवढी फी भरायची आणि पुन्हा शिक्षणामध्ये बाहेर जायचं, महाराष्ट्र राज्य. म्हणून मी पहिल्यांदा 2 वर्ष ज्या सांगितल्या त्या ह्याच्यासाठी सांगितल्या, आज जर महाराष्ट्र आयात असतील तर सगळ्या पहिल्यांदा
शिक्षण व्यवस्था बदलली असते. आता याच्या पुढे जाऊन त्यांच्या बाजूला आपण एवढं त्यांच्यासाठी काम करतोय, आपण एवढं त्यांची जी सामाजिक व्यक्ती, तुम्ही बघा जगाच्या सगळ्या कंपन्या बघा सीईओ कोण आहे, सगळ्या मोठ्या कंपन्या बघा सीईओ कोण आहे, भारतीय आहे. एक तरी कंपनी भारतीय नाही. बिल गेट्सला एका इंटरव्ह्यू मध्ये टेड टॉक म्हणून एक युट्यूबर असेल की जाऊन बघा, त्या टेड टॉकच्या इंटरव्ह्यू मध्ये एकाला विचारलं होतं की तुम्ही सगळ्यात जास्त भारतीय आयआयटीज मधल्या इंजिनियर्सना आणि भारतीय शास्त्रज्ञांना का तुम्ही रिक्रूट करताय. बिल गेट्सने दिलेलं उत्तर अतिशय समर्पक होतं. बिल गेट्स म्हणला मी ज्या दिवशी भारतातल्या इंजिनियर्सना आणि शास्त्रज्ञांना रिक्रूट करायचं बंद होईल त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी भारतामध्ये नवीन मायक्रोसॉफ्ट तयार होईल. सर्व मान्यवरांनी पहिल्या रांगेत
ज्येष्ठ शिवशाहीर आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांचे शिष्य श्री शैलेश वरखडे सर हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित आहे. तर आपल्या महाविद्यालयातर्फे मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. तसेच जाधव काका यांना मी विनंती करतो की त्यांनी शिववंदन म्हणावे. कीर्तिवंत सामर्थ्यवंत